फकीरपंथी संत रामपाल दास जी महाराजांच्या शेकडो अनुयायांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली, निवेदन दिलं. गेल्या 20 मार्च 2018 रोजी सुप्रीम कोर्टाचे जज आदर्श कुमार गोयल यांच्या खंडपीठाने SC ST कायदा कमकुवत करून मागासवर्गीय व भटक्या विमुक्त जातीतील समाजाचा सन्मान व जगण्याचा हक्क कमी केला आहे, तो पूर्ववत लागू करावा. काय हा कायदा सन 1989 मध्ये बनवण्यात आला होता, त्यानंतर मागासवर्गीय व भटके विमुक्त जातीतील समाजात सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार प्राप्त झाला होता, परंतु सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर या कायद्याची हवा काढून टाकण्यात आली. आता मागासवर्गीय व भटके विमुक्त जातीतील समाजास परत 100 वर्षांपूर्वी सारखे नरकातील जीवन जगण्यास भाग पाडले गेले आहे. तेव्हा हा कायदा पूर्ववत संसदेमध्ये पास करून द्यावा व समाजाच्या हक्कासाठी हे निवेदन देशभरात देण्यात आलं. शेकडोंच्या संख्येनं आलेल्या अनुयायांनी अधिकारी अजय लहाने यांना निवेदन दिलं. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून शेकडो समर्थकांनी मोर्चात सहभाग घेतला, प्रार्थना करत शांततेनं जाऊन निवेदन दिलं. ब्रह्मबंदी छोड सद्गुरु रामपाल जी. मी नरेश दास मोहोड, राहणार धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती. आज आम्ही इथे सर्व संत रामपालजी महाराजांचे अनुयायी, अमरावती जिल्ह्यातील सर्व संगत आज इथे कलेक्टर साहेबांच्या ऑफिसजवळ जमा आहोत. इथे आम्ही साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे की जो SC ST समाज आहे, ज्यांना समाजामध्ये एक चांगल्या पद्धतीनं सन्मान मिळावा, त्यांना चांगल्या पद्धतीनं जीवन जगण्यात यावं आणि कोणत्याही प्रकारचा त्यांचा छळ होऊ नये, यासाठी सरकारने 1989 एक कायदा अंमलात आणलेला होता. पण झालं काय की 20 मार्च 2018 अजय कुमार गोयल यांच्या खंडपीठाने तो कुमकुवत केलेला आहे आणि त्यामुळे जे आता ST आणि SC समाज, जो मागासवर्गीय समाज आहे, यांना एक म्हणजे जो सन्मान मिळावा, जे त्यांना जगण्याची एक म्हणजे त्यांना एक आधार मिळावा, तो आता एक म्हणजे नाहीसा झालेला आहे, हरवल्यासारखा झालेला आहे. त्यांना चांगल्या पद्धतीने सन्मान मिळेल आणि एक त्यांना एक जीवनाचा आधार मिळेल, यासाठी आम्ही सर्व संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आजच्या दिवशी 1 ऑगस्टला 13 प्रदेशांमध्ये सर्व कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून माननीय प्रधानमंत्री साहेबांना निवेदन देत आहो. आणि आज आम्ही ते अमरावतीमध्ये आहो, अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व संगत या कामासाठी इथे येऊन आताच नुकतं कलेक्टर साहेबांना निवेदन आम्ही सादर केलेलं आहे.